एक अत्यंत महत्वाची बैठक गृह विभाग असेल वित्त विभागाची अनेक महत्वाचे प्रश्न यावर चर्चा हा विभागाचा आढावा आज घेण्यात आलेला आहे। गृह विभागामध्ये विशेषतः सातत्याने रेट ऑफ कन्व्हिक्शन वाढला पाहिजे या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत आणि मागच्या काळामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात वाढवला, आता गेल्या वर्षात थोड़ा कमी झाला होता पण तो पुन्हा वाढवण्याच्या दृष्टीने काय उपाययोजना करता येतील असा निश्चितपणे आमचा प्रयत्न आहे। या सोबत जेल विभागामध्ये काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, विशेषतः आता आपल्या जेलमध्ये साधारण 1641 कैदी असे आहेत की ज्या कैद्यांची त्या ठिकाणी बेल झालेली आहे परंतु बेल बॉन्ड फर्निश करण्याकरता त्यांचा जो व्यक्ती नाही किंवा पैसे नाहीत म्हणून ते जेलमध्ये आहेत, अशा लोकांना जी काही कायदेशीर मदत आम्हाला करता येईल ती करून त्यांची बेल झालेली आहे त्यांना बाहेर कसं काढायचं या संदर्भात काही एनजीओची देखील आम्ही मदत त्या ठिकाणी घेणार आहोत, कारण शेवटी आपल्या जेलमध्ये ओव्हर क्राउडिंग आहे आणि एखाद्याची बेल झाल्यानंतर महिनोन महिने त्याला जेलमध्ये राहावं लागणं हे देखील योग्य नाही आणि म्हणून याही संदर्भात आता आम्ही योग्य तो निर्णय या ठिकाणी करणार आहोत। यासोबत जी काही सायबर सिक्युरिटी आहे या संदर्भातला आढावा घेण्यात आलेला आहे आणि एक रोबस्ट अशा प्रकारचं सायबर सिक्युरिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर येत्या काळामध्ये उभा करण्याचा आमचा मानस आहे, ज्यातनं जे काही सायबर गुन्हे आहेत ते गुन्हे तात्काळ उघडकीस आले पाहिजेत। यासोबत एक कॅम्पेन देखील पब्लिसिटीचं सायबर सिक्युरिटीच्या संदर्भात आम्ही हातामध्ये घेणार आहोत, कारण मोठ्या प्रमाणात फिशिंग होतं आणि त्या फिशिंगमधनं लोकांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या नुकसानीला सामोरं जावं लागतं, तर त्याही संदर्भातले कॅम्पेन आम्ही घेणार आहोत। एक अत्यंत महत्वाचा अजून एक निर्णय जो माननीय मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून मी घेतलेला आहे तो म्हणजे मोठ्या प्रमाणात 2 वर्षाची भरती आता आम्ही हातामध्ये घेतो आहोत आणि साधारणपणे एक अंदाजे 20,000 पदं ही पोलिसांची आम्ही भरण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भातली कारवाई आम्ही लवकरात लवकर, एक ऍड आमची निघाली आहे जो 7,500-8,000 अजून 12,000 एक ऍड ही लवकरच आम्ही त्या ठिकाणी काढणार आहोत, त्यामुळे एक मोठ्या प्रमाणातली ही भरती पोलिसांची या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि मला असं वाटतं त्यामुळे पोलीस दलाला निश्चितपणे फायदा होईल। फायनान्स विभागाची देखील मी आढावा बैठक घेतलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये अतिरिक्त साधन संपत्ती उभी करून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक कशी करता येईल हा आमचा प्रयत्न असणार आहे, विशेषतः साधारण GDP 3.5-4% गुंतवणूक ही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणून झाली पाहिजे किंवा ओव्हरऑल बजेटच्या आपल्याला 25% ती कशी नेता येईल असा प्रयत्न आमचा असणार आहे, त्या दृष्टीने आता आम्ही प्लॅनिंग सुरू केलं। सर, MIDC कडून एक पत्र आता समोर असं आहे की खास कर वेदांत आणि फॉक्सॉनच्या बाजूने की कोणतीही जागा देण्याचा करार झाला नाही आणि त्याचबरोबर सर्वे असेल सिटी सर्वे जागेचा सर्वे तो सुद्धा झालेला नाही, ही एवढी माहिती समोर आली ही खरीच आहे, कारण केवळ नौटंकी चाललेली आहे। पहिल्यांदा त्यांना जागा आमचं सरकार आल्यावर आम्ही दाखवली, तोपर्यंत त्यांना जागाही दाखवली नव्हती, कॅबिनेटची मिटिंगही झाली नव्हती, आम्ही कॅबिनेट सब कमिटीची मिटिंग घेत कारण आम्हाला जसं लक्षात आलं की हे गुजरातला चालले आहेत यांचा जवळजवळ फैसला होतोय, एक शेवटचा अटेम्प्ट म्हणून मुख्यमंत्र्यांनी आणि मी ओव्हरबोर्ड जाऊन आम्ही पत्र लिहिली, मी स्वतः 2 वेळा जाऊन भेटलो, आम्ही त्यांना सांगितलं आम्ही त्यापेक्षा चांगलं तुम्हाला पॅकेज देतो, पॅकेज आम्ही कॅबिनेटची मंजुरी करून त्यांना दाखवलं की सब कमिटीची मंजुरी करून आम्ही त्यांना दाखवलं की बघा हे पॅकेज आहे जे आम्ही तुम्हाला या ठिकाणी देतो आहोत आणि जागा आम्ही आयडेंटिफाय केली, आम्ही सांगितलं ही जागा आम्ही तुम्हाला, ते सगळं आमच्या काळात झालेलं आहे, महाविकास आघाडीच्या काळात काहीच झालं नाही, हे केवळ जाऊन तिथे नौटंकी करतायत आंदोलनं करतायत पण त्यांना तसंच उत्तर आम्ही निश्चितपणे देऊ आणि आमचं उत्तर त्यांच्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट आणून आम्ही देऊ। उद्योगमंत्री आणि सुधीर भाऊ देखील गुजरातला गेले होते, खास करून वेदांता प्रकल्पाबद्दलच चर्चा झाल्याची माहिती आहे। नाही, आजचं मेजर इश्यू असा आहे की वेदांताची काही चर्चा आता गुजरात सरकारशी करण्याचा विषय नाही आहे, आम्ही असा प्रयत्न करतोय की ज्या ज्या राज्यांमध्ये ज्या बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत तिथे काही मंत्र्यांनी जाऊन त्या बेस्ट प्रॅक्टिसेस पाहिजे, काही आपल्या राज्यात चांगल्या आहेत तर काही इतरही राज्यांमध्ये चांगल्या गोष्टी होत आहेत तर त्या बेस्ट प्रॅक्टिसेस पाहिजे आहेत, हरियाणामध्ये देखील आम्ही पाहणार आहोत, वेगवेगळ्या राज्यांमध्ये आमच्याकडे ज्या ज्या काही चांगल्या प्रॅक्टिसेस त्या ठिकाणी चालल्यात याची माहिती आहे आणि मग ते महाराष्ट्रात आपल्याला कसं करता येईल, उदाहरणादाखल आता समजा गुजरात आहे तर गुजरातमध्ये त्यांनी एक डॅशबोर्ड तयार केलेला आहे की जो संपूर्ण राज्यामधले प्रकल्प आणि स्कीम्स याची
हातोहात माहिती ऑनलाइन माहिती त्या डॅशबोर्ड मधून मिळते, त्याच्यामुळे प्रकल्पांवर नजर ठेवता येते, त्याच्यातली दिरंगाई दूर करता येते। तर तो डॅशबोर्ड पाहून तसा डॅशबोर्ड आपल्याला करता येईल का किंवा त्याहीपेक्षा चांगला डॅशबोर्ड आपल्याला करता येईल का, असे काही त्या ठिकाणचे बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत। उदाहरणादाखल हरियाणामध्ये आता त्यांनी परिवार पहचान पत्र नावाची एक योजना तयार केली आहे की ज्याच्यामध्ये एखाद्या परिवाराचे लोक हे वेगवेगळी स्कीम्स त्यांना त्या ठिकाणी मिळतात, तर त्या सगळ्यांना जसं रेशन कार्ड असतं तसं एक परिवार पहचान पत्र केलं की मग सॅच्युरेशन वर्डवर स्कीम्स देता येतील। म्हणजे युवांकरता स्कीम असेल तर त्या घरच्या लोकांना देता येईल, वृद्धांकरता असेल तर त्यांना देता येईल। एक फार चांगली पद्धत तिथे हरियाणात यशस्वी झाली, ती पुढच्या काळामध्ये आमची एक टीम पाहून जाणार आहे। एखादी समजा तमिळनाडूमध्ये चांगली स्कीम आहे तर ती आम्ही पाहणार आहोत आणि मग त्यातलं जे आपल्याकडे करता येणं शक्य आहे ते करणं आमचा प्रयत्न असतो। लोकांच्या नजरा अपेक्षा तुमच्या काही लागू नये की किमान 12 वाजेपर्यंत जी मुदत आहे अनेकांनी मागणी केलेली आहे ते शक्य आहे का? मला असं वाटतं की आता 2 दिवस 12 वाजेपर्यंत आम्ही दिलेले आहेत। मी लवकरच आमच्या होम विभागाच्या माध्यमातून 1 दिवस अजून वाढला पाहिजे या संदर्भातला प्रस्ताव माननीय मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे। अंतिम निर्णय त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री घेतील। उसके ऊपर बोल दिया सुप्रीम कोर्ट असं म्हणतात की बारामतीचा दौरा ठरवत।